नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे डिस्काउंट आणि कमिशन। यात आपण आज डिस्काउंट म्हणजे काय हे समजून घेणार आहोत। डिस्काउंट म्हटलं की आपल्याला सेल आठवतात। ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे जे ऑनलाईन वेबसाईट आहे हे वर्षभरामध्ये त्या ठिकाणी सेल जाहीर करत असतात। आता सेल जाहीर करत असताना 10%, 20%, 30% अशा प्रकारचे त्या ठिकाणी डिस्काउंट जो आहे तो जाहीर केला जातो। आता हा डिस्काउंट देण्याचा मुख्य उद्देश काय आहे, डिस्काउंट का दिला जातो? आपणही आपल्या शहरामध्ये ऑफलाईन मोडमध्ये वेगवेगळे दुकानदार जे आहेत, विशेष करून कपड्याचे जे सेल लागतात ते आपण अनुभवतो। 30%, 40% पर्यंत सूट त्या ठिकाणी जाहीर केली जाते। मग याचा उद्देश काय आहे तर ते आपण जाणून घेऊया। त्याच्याविषयी तुम्ही माहिती घेतलीच असेल। आपण प्रत्यक्ष एका उदाहरणाच्या सहाय्याने ते समजून घेऊया। मिस्टर सुरेश हे एक शॉपकीपर आहेत, साडी दुकानदार आहेत। तर त्यांनी जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये जो सेल केला, साड्यांची जी विक्री केली, त्याच्यावरचं एक उदाहरण आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। जून महिन्यामध्ये सुरेश आणि जुलै महिन्यामध्ये त्यांनी या ठिकाणी जो सेल जाहीर केला, त्याच्यावरून आपल्याला या ठिकाणी डिस्काउंटचा उद्देश काय असतो हे समजणार आहे। एका साडीची किंमत आहे या ठिकाणी 200 रुपये, 200 रुपीज। आणि या साडीची जी सेलिंग प्राईस आहे ती 250 रुपीज। आता या ठिकाणी जून महिन्यामध्ये साडीची जी किंमत आहे, कॉस्ट प्राईस जी आहे, ती 200 रुपये आहे। आणि ती साडी त्या ठिकाणी 250 रुपयाला, म्हणजे 250 रुपीजला त्या ठिकाणी सेल केली जाते। मग याच्यावर एका साडीवरचा प्रॉफिट जो आहे तो 50 रुपये। आता जून महिन्यामध्ये सुरेश यांनी 40 साड्या त्या ठिकाणी विकल्या। मग आता या जून महिन्यासाठी असलेला टोटल प्रॉफिट आपला याप्रमाणे काढता येईल। 50 रुपये एका साडीवरचा त्या ठिकाणी प्रॉफिट, अशा एकूण 40 साड्या त्यांनी विकल्या। म्हणजे टोटल त्या ठिकाणी जो प्रॉफिट झाला तो आहे 2000 रुपीज, 2000 रुपये प्रॉफिट झाला। आता जुलै महिन्यात काय केलं, सुरेश यांनी त्या ठिकाणी डिस्काउंट जाहीर केला। कॉस्ट प्राईस साडीची आहे 200 रुपये। जून महिन्यामध्ये जी 250 रुपीज जी सेलिंग प्राईस होती त्यात डिस्काउंट देऊन त्यांनी जुलै महिन्यामध्ये साडीची जी प्राईस आहे ती केली 230 रुपये, 230 रुपीज। आता या ठिकाणी प्रॉफिट जो आहे तो किती असणार आहे, 30 रुपीज। मात्र जुलै महिन्यामध्ये सेल जाहीर केल्यानंतर ज्या साड्या विकल्या गेल्या, समजा त्या साड्या विकल्या गेल्या 100। आता या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी सेल जाहीर केल्यामुळे साड्या ज्या विकल्या गेल्या त्याची संख्या वाढलेली। आता याच्यावरून आपल्याला जुलै महिन्यासाठी जो प्रॉफिट आहे, एका साडीचा प्रॉफिट 30 रुपीज आणि अशा टोटल साड्या विकल्या गेल्या 100, म्हणजे त्या ठिकाणी 3000 रुपीज हा प्रॉफिट झाला। आता यावरून आपल्याला कळेल की या ठिकाणी सेल जाहीर केल्यानंतर जरी प्रत्येक साडीवरचा जो प्रॉफिट आहे तो कमी झाला असला तरी मात्र सेल वाढलेला आहे। आणि एकूणच त्या ठिकाणी मिस्टर सुरेश यांचा जो प्रॉफिट आहे तो वाढलेला आहे। अशा पद्धतीने डिस्काउंट जाहीर करण्याच्या मागे दुकानदाराचा जो उद्देश आहे तो म्हणजे त्याचा जो ज्या वस्तू आहेत त्याचा त्याची विक्री वाढावी आणि एकूणच त्या ठिकाणी नफा वाढावा हा उद्देश असतो। आता डिस्काउंट जो आहे तो जाहीर करताना चार गोष्टी, आपल्या डिस्काउंटचा अभ्यास करताना आपल्या चार गोष्टी महत्वाच्या आहेत। एक म्हणजे मार्क प्राईस, सेलिंग प्राईस, डिस्काउंट आणि पर्सेंटेज डिस्काउंट। या गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत, ज्याच्यावर आधारित काही उदाहरणं जी आहेत आपल्याला अभ्यासायची आहेत, त्यातील एक उदाहरण आपण पाहूया।